पर्पल स्वॅम्प हेन्थ। खगर राज्याच्या कोंबडी कुळातील हा पक्षी म्हणजे पर्पल स्वॅम्प हेन्थ। आपल्या आकर्षक रंगसंगती आणि वावरण्यातील अनोख्या लकबीमुळे हा चित्तवेधक असा ठरतो। पूर्वी हा पक्षी पर्पल मूर हेन या नावाने ओळखला जात असे। निळ्या जांभळ्या रंगाच्या विविध छटा, तांबडं डोकं आणि चोच, ढंगाळे पाय यामुळे पर्पल स्वॅम्प हेन पक्षी लक्ष वेधून घेतो। भरतपूर येथे पर्पल स्वॅम्प हेनला ई लिपिस्टिक बर्ड म्हणून संबोधलं जातं। लाल भडक लिपस्टिक लावलेली एखादी ललना आपल्या पदन्यासाने घायाळ करत चालल्याप्रमाणे हा पक्षी आपल्या रंगरूपानं पक्षीप्रेमींना घायाळ करत वावरत असतो। कोवळ्या उन्हाच्या किरणांमध्ये पर्पल स्वॅम्प हेनला बघणं हा अपूर्व योग आहे। पाण वनस्पतीवरून रॅम्पवॉक करत निघाल्याच्या थाटात हा पक्षी पाणथळी वावरत असतो। याला मराठीत जांभळी पाणकोंबडी असं देखील म्हणतात। पर्पल स्वॅम्प हेन हा भारतातील स्थानिक पक्षी असून तो वर्षभर सर्वत्र आढळतो। पाणवठ्याभोवती आढळणाऱ्या गवतात चरणं या पक्षाला विशेष आवडतं। मानवी सांडपाण्यामुळे तयार झालेल्या पाणथळी जागा हे या पक्षाच्या अधिवासाचं ठिकाण आहे। मध्यम म्हणजे सुमारे फुटभर उंची लाभलेला हा पक्षी उंच गवतात आरामात चरत असतो। उथळ पाण्यातील पाण वनस्पतींचे कोंब, धान्य, किडे हे जांभळ्या पाणकोंबडीचं प्रमुख अन्न आहे। जेव्हा एखादा शिकारी पक्षी त्यावरून उडतो किंवा मानवी हस्तक्षेप त्या परिसरात होतो तेव्हा गवतातून आवाज करत करत हा पक्षी उडतो। पर्पल स्वॅम्प हेन हा पक्षी आपल्या शेपटीला सतत झटके देत हलवत असतो। पोपटाप्रमाणेच पायामध्ये खाद्य धरून खाण्याची त्याला सवय आहे। पंख गोलाकार असल्याने हा पक्षी जेमतेमच उडू शकतो। फार वेगानं उडणं, चपळपणं हवेत विहरणं हे काही त्याला जमत नाही। खगर राज्यामधील काही देखण्या पक्ष्यांपैकी एक म्हणजेच पर्पल स्वॅम्प हेन।